स्वागत आहे सर्व विद्यार्थी व पालकमित्रांचं. विद्यार्थी व पालकमित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, बी फार्मसीच्या आणि डी फार्मसीच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेला अत्यंत कालावधी लागत आहे. याचे प्रमुख कारणे, त्याचबरोबर सध्याला तरी लास्ट डेट जी आहे, तुम्ही बघू शकता की 13 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट आहे. परंतु ही लास्ट डेटसुद्धा आता वाढेल की काय होईल, त्यानंतर 14 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट आहे, त्यानंतर 18 तारखेला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, त्यानंतर 3 दिवसासाठी 19, 20 आणि 21 या 3 दिवसासाठी तुम्हाला ग्रीव्हियन्स, म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चुका असतील त्या तुम्हाला दुरुस्त करायच्या असतील, हे 3 दिवस त्यासाठी देण्यात आलेले आहे. आणि मेरिट लिस्ट जी आहे साधारणतः 23/9/2024 पब्लिश होणार आहे. त्याचबरोबर प्रिय विद्यार्थी व पालकमित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, वारंवार वाढणाऱ्या तारख्यांमुळे विद्यार्थी व पालकमित्र सर्वात जास्त चिंतेमध्ये आहे. आता याचं मेजॉरिटी जर रिझन आहे, दरवर्षी बी फार्मसी डी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर असते. BMS, MBBS, BDS या सर्व अलाइड कोर्सेसचे ॲडमिशन झाल्याच्या नंतर बी फार्मसी आणि डी फार्मसीचे ॲडमिशन कम्प्लीट केले जातात. परंतु यावर्षी अजूनसुद्धा BMS असेल, त्यानंतर MBBS असेल, या सर्व अलाइड कोर्सेसचे जे काही ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे हीच अजून चालू झालेली नाही आहे. म्हणजेच BMSचा फर्स्ट राऊंड बाकी आहे, MBBSचा फर्स्ट राऊंड लागलेला आहे. ह्या तिन्ही राऊंड झाल्याच्यानंतर प्रामुख्याने डी फार्मसी आणि बी फार्मसीचे ॲडमिशन जे आहेत ते सुरळीतपणे चालू होतील अशी सर्वात अगोदरची आणि प्रामाणिक माहिती आहे, कारण हा दरवर्षीचा अनुभव आहे. विद्यार्थी व पालकमित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण तुम्हाला प्रीमियम व्हॉट्सअपचा ग्रुप, म्हणजे जे विद्यार्थी आमच्याकडे काउन्सिलिंगला एनरॉल आहेत त्यांच्यासाठीसुद्धा आणि तुमच्यासाठी सबस्क्रायबरसाठी विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आम्ही एक ग्रुप क्रिएट केलेला आहे. तर ग्रुपची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणून तुम्ही ग्रुपमध्ये एनरॉल व्हा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी आता महाराष्ट्रातील आहेत आणि त्यांना स्कोर एक ॲव्हरेजली 15% तर 90% स्कोर आहे, त्यांना आपलं कॉलेज टॉप कॉलेज पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, कॅटेगरी बेनिफिट्स पाहिजे, स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एका ठिकाणी असल्या पाहिजे, हॉस्टेल मेस सुविधा मिळाली पाहिजे, त्याचबरोबर असं कॉलेज पाहिजे ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स, अटेंडन्स ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मँडेटरी असल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या फार्मसीचा दर्जा हा उंचवेल. या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक करूनच तुम्ही ॲडमिशन घ्या. याच अनुषंगाने आम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्व विद्यार्थी व पालकांसाठी डिझर्विंग ॲडमिशनमार्फत घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी व पालकमित्रांनो, जर तुम्हाला ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया जी आहे ती आमच्यातर्फे राबवायची असेल तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे, तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. बेसिकली तुम्ही या नंबरवरती जो मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे त्यावरतीसुद्धा कॉल करा, किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता आमच्या काउन्सिलिंगचा नंबर असेल तर त्यावरती जरी तुम्ही कॉल केला तर नक्कीच आम्ही तुम्हाला प्रतिसाद देऊ. त्याचबरोबर दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसिकली एकदम कमी काउन्सिलिंग फीसमध्ये आम्ही तुम्हाला टॉप कॉलेज देण्यामध्ये हेल्प करू. आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटने ॲडमिशन घ्यायचं आहे चांगल्या टॉप इन्स्टिट्यूटमध्ये चांगल्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, त्याचबरोबर मुंबईसारख्या या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल, नागपूरसारख्या ठिकाणीसुद्धा, तर आमची सर्व सुविधा तुमच्यासाठी ही उपलब्ध आहे. ऑनलाईन काउन्सिलिंग त्याचबरोबर ऑफलाईन काउन्सिलिंगही सेंटर्स आमचे चालू आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याला कोणताही कोर्स करायचा असेल तर त्वरित आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे, जेणेकरून तुम्हाला वेळ आणि अडचण येणार नाही, पुढील प्रवेश प्रक्रिया ही तुमची सुलभित होईल. या हेतूने तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा आणि आत्ताच तुमची जी काही सीट आहे ती बुक करून ठेवा. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.